नेकलेस नेकलेस पॉइंट म्हणते त्याला. तिथनं वरनं दिसतो नेकलेस पॉइंट. इथं हा जो तुम्हाला असा बोर्ड दिसतोय, आपण आता कापुरुळापासून आज शिरलोय आणि कापुरुळा 40 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला एक नेकलेस पॉइंट आहे जो हा मावळा शिरल्यानंतर कधी आपल्याला असा बोर्ड दिसतोय. या नदीचा असा एक नेकलेस आहे ज्याला नेकलेस आपण हार नेकलेस हार आहे जो पाहिला आपल्या घरात जास्त होतो. हे नदीचं पात्र आहे, ते नेकलेस सारखं आपल्याला वळालेलं. आता आपण निघालोय सरदार कान्होजी जेदे यांच्या वाड्याकडं कारीला. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण असा आज एक फेरफटका मारायला आलोय की हे इतिहासाचं एक पान आहे आणि हे उलगडल्याशिवाय स्वराज्य कसं निर्माण झालं, स्वराज्य कशामुळे निर्माण झालं हे कळणार नाही. स्वराज्य ज्या हाताने निर्माण झालं ते शिवछत्रपती, पण त्या शिवछत्रपतींच्या बरोबर ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं अशी काही माणसं होती. या माणसांच्यामुळं स्वराज्याला आकार आला आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण झालं. अशाच स्वराज्य म्हटलं की मावळा आला, मावळा म्हटलं की 12 मावळचा उल्लेख येतो. या 12 मावळमध्येच रोहिडेश्वरचं खोरं येतं. या रोहिडेश्वर खोऱ्यामध्येच आपण इतिहासाचं पानं उलगडल्यावर आपल्याला एक लक्षात येतं, अशी एक व्यक्ती होऊन गेली की ज्यांनी या स्वराज्याला खऱ्या अर्थानं आकार दिला आणि ते होते सरदार कान्होजी जेदे. स्वराज्यासाठी लढता लढता खस्त होऊ तेव्हा रणांगणातली हाडं सावरताना ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी स्वराज्य स्वराज्य आवाज येईल जेद्यांची समजा. आपण कान्होजी जेदेंच्या कारीमध्ये आलोय. कारीमधला हा त्यांचा वाडा आहे जो आपण आता पाहणार आहोत. आता या वाड्यामध्ये आपण आलोय. कान्होजी जेदे कोण होते? इतिहासामध्ये अनन्यसाधारण त्यांचं काय महत्व आहे? किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांना वडीलधारी असणारे आणि त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय छत्रपती काही करत नसत असे हे कान्होजी जेदे यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. युगोपूर्व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आपल्याला माहीत आहे, पण स्वराज्याची मूळ संकल्पना होती महाराजा शहाजीराजांची. महाराजा शहाजीराजांनी स्वराज्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांनी स्वतः हे स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्नही केलेला होता, परंतु काही अंशी तो फसला. त्यानंतर जिजाऊना आणि बालशिवबाना या मावळातच या मातीतच याच ठिकाणी म्हणजे पुण्यातच त्यांना ठेवून शहाजीराजे बंगलोरला गेले. त्याच्यासोबत त्यावेळेस सरदार कान्होजी जेदेसुद्धा होते. आता पण कान्होजी जेदेंच्या वाड्यात आलो आहेत. त्या काही जुन्या आठवणी आहेत आणि त्या काय आहेत ती चर्चा आपण करणार आहोत. आता आपण वाड्यात जाऊया. आपण पूर्वपश्चिम असलेल्या ह्या वाड्यात आपण आलो आहे. वाड्याच्या उजव्या बाजूला आपल्या सोबत इथं आहेत या जेदे घराण्याचे 14वे वंशज. नमस्कार, रणधीर बाळासाहेब जेदे यांच्याशी आपण बोलणार आहोत. नमस्कार सर. तुम्ही त्यांचे 14वे वंशज आहे, मग एक वेगळा फील येत असेल? अभिमान वाटतो आम्हाला. सरदार जेदेंचं एवढं मोठं काम आहे स्वराज्यासाठी, मग त्याच्यामुळं तुम्हाला असं एक बाहेर गेल्यानंतर असं एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असेल. आपण त्यांचे वंशज आहोत, त्यांचा पराक्रम असल्यामुळे तेवढीच एक जबाबदारी सुद्धा असेल. हो नक्कीच. आम्हाला हा वाडा पाहायचा आहे, आम्ही वाडा पाहण्यासाठी आलो आहे.
वाडा पाहूया का? जाऊया पाहू. वाड्यात आलोय आणि आज आपल्या बरोबर वाड्याचे मालक आणि जेदे घराण्याचा होता मी वंशज रणधीर जेदे सुद्धा आहेत. वाड्याच्या दक्षिण बाजूला आपण वळालो आहात. आत वळाल्यानंतर आपण आता पाहू सुरुवातीला की वाड्यात आत शिरल्यानंतर वाड्याच्या दक्षिणेला एकदम सुरुवातीलाच वाड्याच्या दक्षिणेला आपण आल्यानंतर आपल्याला कान्होजी जेदेंचं देवघर आहे. कान्होजी जेदेंचं देवघर आहे. आपण ते देवघर पाहूया. त्या ठिकाणी एक शिवलिंग आहे आणि ते आपण शिवलिंग आता पाहणार आहोत की काय आहे, कसं पूर्वीचं शिवलिंग कसं होतं किंवा काय व्यक्तिगत आणि त्यांचं देवघर आहे जे देवघर आहे छोटंसं ते आपण पाहणार आहोत. आपण आता येतो आहे शिवलिंग पाहतो आहे. खूप छान असं हे शिवलिंग आपण पाहतो आहे. जणू काही तो काळ आपण त्या काळात जातो आहे. जय जय. आता आपण देवघर पाहिलं. आता त्यांचं काही शस्त्र आहेत आणि एक छोटंसं दुसरं देवघर सुद्धा आहे तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. सर हे काय काय हे वस्तू आहेत, कसं काय? हे चिलकत आहे. बर. त्यानंतर ह्या तलवारी आहेत. तो भाला आहे. ओके. हा तोफगोळा आहे. ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या त्यांनी स्वतः वापरलेल्या वस्तू आहेत. ओके. हा जो दांडपट्टा दिसतोय तो हा दांडपट्टा सुद्धा ते वापरत होते. हो, त्यावेळेस त्या काळात वापरलेले. ओके. आणि हे चिलकत म्हणजे त्यांचाच चिलकत? हो, त्यांनी वापरलेलं. वेगळा असं जाळीदार चिलकत आहे खूप. असा त्या काळात तलवारीने युद्ध होत असल्यामुळे आता सध्याचं वजन हे 35 किलो आहे. हे अंगावर घेऊन ते लढाई जायचे. याच्यावरून त्यांचा अंदाज तब्येत आणि वजनाचा अंदाज लक्षात येते सर. आणि त्यानंतर आता आपण देवघर पाहूयात. देवघरमध्ये त्यांच्या पूजनातल्या म्हणजे आमचे श्री नागेश्वर कुलदैवत आहे ते मूर्ती, त्यानंतर पंचधातूची एक शंकराची मूर्ती आहे आणि एक देवाऱ्यात मग तुळजाभवानी माता, खंडोबा, ज्योतिबा या सगळ्या मूर्त्या आहेत. आपण आत्ता कारीच्या जेदे वाड्यात आहोत. तर आपण आपल्यासमोर रणधीर बाळासाहेब जेदे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. आत्ता आपण वाडा पाहिला, खूप छान वाटलं. इतिहासात कुठं तर गेल्यासारखं आम्हाला वाटलं. तर थोडंसं या वाड्याबद्दल आणि एकूणच तुमच्या घराण्याबद्दल सांगाल का? आपण राजश्री कान्होजी नाईक जेदे देशमुख यांच्या वाड्यात आलेला आहात. या वाड्याच्या इतिहासाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर शहाजी राजे आणि कान्होजी नाईक जेदे हे जीवश्य कंठस्य मित्र होते. हे दोघेही विजापूरला आदिलशहाकडे सरदार म्हणून कार्यरत होते. ज्यावेळेस महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं कार्यक्रम हाती घेतला त्यावेळेस शहाजी राजांनी आणि खरं पाहिलं तर तसं शहाजी राजे, जिजाऊ मासाहेब आणि कान्होजी जेदे हे स्वराज्याचे मूळ संकल्पक आहेत. त्यांच्या संकल्पनेतून हे स्वराज्य निर्मितीचं कार्य महाराजांच्या माध्यमातून सुरू करायच्या वेळेस महाराजांच्या मदतीसाठी शहाजी राजांनी कान्होजी जेदेंना या प्रांतामध्ये पाठवलं. आता या प्रांतामध्ये पाठवायचं कारण काय होतं तर या मावळ खोऱ्यामध्ये जे मातब्बर वतनदार देशमुख मंडळी होते त्या सगळ्यांच्या मध्ये कान्होजी नाईक जेदेंचं एक आदराचं स्थान होतं. म्हणून शहाजीराजांनी त्यांना इकडे पाठवत असताना शहाजीराजांनी त्यावेळेस सांगितलं की आपण मावळ प्रांती जबरदस्त वतनदार देशमुख आहात आणि आपण आपला एक सगळं सर्व वतनदार मंडळींच्यावर एक आदराचं स्थान आहे. आपण या प्रांतामध्ये जाऊन या सर्व मंडळींना एकत्रित करून ती जी शक्ती आहे ती महाराजांच्या पाठीमागं उभी करावी अशा हेतूने शहाजीराजांनी त्यांना इकडं पाठवलं. आणि त्यानंतर अफजलखानाला स्वराज्याचा कारवाया म्हणजे स्वराज्य निर्मिती
करत असताना आदिलशहाच्या दरबारामध्ये ही माहिती समजली. त्या दरबारात माहिती समजल्यानंतर हे थांबवण्यासाठी त्यांनी शहाजीराजांना त्याबाबत कल्पना दिली. पण ज्यावेळेस कल्पना दिली त्यावेळेस शहाजीराजांना म्हणजे शहाजीराजांच्याकडून असं एक की बाबा याच्या बाबतीमध्ये मला काही माहीत नाही असं एक शहाजीराजांनी तिथं दर्शवलं. आणि मग त्याच दरबारामध्ये शहाजीराजे उपस्थित असताना अफजलखानाला इकडं त्यांचा हे सगळं काम थांबवण्यासाठी किंवा त्यांचा त्यांना पकडून आणण्यासाठी अफजलखानाला पाठवला. अफजलखानाला इकडं पाठवत असताना सर्व मावळ प्रांतातल्या किंवा या भागातल्या सर्व वतनदार देशमुख मंडळींना फरमानं पाठवली. त्या फरमानेमध्ये त्यांनी असं स्पष्ट त्याच्यामध्ये हे केलं, ताकीदच दिली की आपण शिवाजीचा फडशा करावा आणि त्याच्यासाठी अफजलखानाला सहकार्य करावं. आणि आपण जर सहकार्य नाही केलं तर आपल्याला याचा दुष्परिणाम भोगावा लागेल, आपली वतनं जातील, अशा प्रकारची धमकी दिली. आणि हे धमकी देऊन जे फरमान पाठवलं ते सर्व वतनदार देशमुख मंडळींना पाठवलं. हे फरमान ज्यावेळेस कान्होजी जेदेंच्याकडे आलं त्यावेळेस कान्होजी जेदेंनी राजगडावर महाराजांच्याकडे आपल्या 5 मुलांना घेऊन फरमान घेऊन महाराजांच्याकडे गेले आणि त्या राजगडावर दरबारामध्ये त्या फरमानाचं महाराजांनी वाचन केलं. त्या वाचनामध्ये जे फरमानामध्ये धमकी दिली होती त्या धमकीच्या नुसार महाराज म्हणले तुम्हाला याच्यामुळे नुकसान होईल, तुम्ही याच्यासाठी तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. काही मंडळींनी त्यावेळेस फितुरी केली होती किंवा काही करण्याच्या तयारीमध्ये होती, तर तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका, तुम्ही जाऊ शकता, अफजलखानाला मदत करू शकता, असं एक महाराजांनी तिथं बोलले. बोलल्यानंतर ते महाराजांनी शहाजीराजांनी ज्यावेळेस इकडं कान्होजी जेजांना पाठवलं त्यावेळेस कनकगिरीला कर्नाटकमध्ये पहिली ह्या दोघांमध्ये स्वराज्याची शपथ झाली होती, बेलडुटीची शपथ होती ती. त्या शपथेला मी बेईमान होणार नाही, भेतरे जेजांचा निर्वंश झाला तरी, आणि मी माझ्या घरादारावर तुळशीपत्र ठेवतो आणि माझ्या वतनावर पाणी सोडतो आणि माझ्या मुलांसहित मी स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील होतो, असं एक महाराजांना त्यांनी वचन दिलं. वचन दिल्यानंतर तिथं महाराजांना जिजाऊमासाहेबांना खूप त्याचा आनंद वाटला आणि महाराजांनी त्यावेळेस सूचना केली कान्होजी जेजेंना की तुम्ही कारीला जावा, कारीला जाऊन तुम्ही ह्या सर्व मंडळींना जे मावळातले वतनदार देशमुख मंडळी आहेत त्या सर्वांना इथं एकत्रित करा आणि आपल्याला काय करायचे त्याची एक कल्पना सर्वांना द्या. त्याप्रमाणे कान्होजी ते कारीला आले. कारीला येऊन सर्व मावळ प्रांतातील वतनदार देशमुख मंडळींना एकत्रित केले. त्यामध्ये बांदल आले, शिवंकर आले, पायगुडे आले, असे सगळे जे मंडळी होते ते सर्वजण आले आणि त्यांना त्यावेळेस आणि एक उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल की हा महाराष्ट्र हा शब्द जो आहे तो पहिल्यांदा त्या बैठकीमध्ये उच्चारला गेला. तो असा उच्चारला गेला की मराठ्यांचं राष्ट्र होणं गरजेचं आहे, म्हणजे महाराष्ट्र होणं गरजेचं आहे आणि गनिम हा बेईमान आहे, त्याच्या नादाला आपल्याला लागून उपयोग नाही, त्याच्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करण्याचं जे कार्य महाराजांनी हाती घेतले त्याला आपण सहकार्य करायचं. त्याचवेळी जावलीच्या मोऱ्यांनी या सर्व प्रकाराला विरोध केला होता. मग ह्या सर्व मंडळींनी त्यावेळेस जावलीच्या मोऱ्यांना सगळ्यांनी एकत्र येऊन जावलीच्या मोऱ्यांचा पाडाव केला आणि जावली ताब्यात घेतली आणि त्यानंतर मग अफजलखानाला तिथं हा सर्व प्रसंग आपल्याला माहितीच आहे की अफजलखानाला प्रतापगडला कशा पद्धतीने बोलवलं, काय केलं, तिथं बोलावून प्रतापगडला अफजलखानाला मारला गेलं. ओके. आपल्यासोबत आहेत सरदार कान्होजी जेदेंचे 14वे वंशज रणधीर बाळासाहेब जेदे देशमुख. धन्यवाद साहेब. असाच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलबिंदास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आम्ही ही हा फेरपाठ काही सदर चालवतो आहे.
आणि या फेरफटका सदरमध्ये असेच आम्ही वाडे किल्ले खूप वेगळ्या अशा वास्तू ज्या ऐतिहासिक इतिहासाची वेगवेगळी पानं उलगडणार आहेत, इतिहासाचा ठेवा असणार आहे, अशा अनेक गोष्टी आपण दाखवणार आहोत. धन्यवाद.